नमस्कार, मी सुनीता पटायत आपलं हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी गार्डनची तयारी करीत आहे. हे पहा, हे मी सगळी साफसफाई करून घ्यालेली आहे. हे स्टँड ठेवून पूर्ण अशी स्वच्छता करून घेत आहे. हे पहा, अशी पूर्ण झाडून साफसफाई करून घेतलेली आहे. हे पहा, आणि नंतर आपण ह्याच्यावर ग्रीन मॅट टाकणार आहोत. हे पहा, हे सिंगल रॅक ठेवून त्याच्यावर ही ग्रीन मॅट अंथरून घेऊ. ही ग्रीन मॅट मी गार्डन तयार करण्यासाठी ही ग्रीन मॅट आणि कृष्णाची मूर्ती हे दोन्ही प्रत्येक गार्डनमध्ये कॉमन ठेवणार आहे. आपल्या गार्डनमध्ये हे कॉमन दोन्ही राहील, ग्रीन मॅट आणि आपली कृष्णाची मूर्ती, भगवंताची मूर्ती, हे दोन्ही कॉमन असेल. आणि नंतर प्रत्येक वेळेस वेगवेगळी डिझाईन करीत राहणार आहे. हे पहा, आता ह्याच्यावर आपण कृष्णाची मूर्ती ठेवून घेऊ. ही कृष्णाची मूर्ती बरोबर मध्यभागी ठेवायची आहे आपल्याला. आणि नंतर दोन्ही साईडला दोन मोरपंखीचे कुंड्या ठेवणार आहे मी. दोन्ही साईडला दोन मोरपंखीच्या कुंड्या. हे पहा, ह्या साईडला एक आणि पलीकडल्या साईडला छान फुटलेली बाजू समोर घेऊन दोन्हीकडल्या ह्या दोन साईडला हे मोरपंखी ठेवली आहे. हे पहा, नंतर आपण याच्यावर हे मी दगडाला कलर दिलेला आहे आणि ते दगड शोसाठी डेकोरेशन करायलेले आहे मी त्याचे. हे पहा, डेकोरेशनसाठी ह्यांना कलर देऊन घेतलेला आहे आणि ते आता त्याचे मी असे डेकोरेशन करायलेले आहे. हे पहा, नंतर दोन स्नेक प्लांट सारखेच आणलेले आहेत, ते तिथे ठेवणार आहे. हे पहा, हे दोन स्नेक प्लांट. नंतर क्रोटनचे दोन दोन सारखे आहेत ते ह्या बाजूला एक आणि इकडल्या बाजूला एक असे दोन्ही क्रोटनचे ठेवणार आहे. हे पहा, नंतर आपण हे स्नेक प्लांटवर कृष्णाच्या पायाजवळ तिथे ठेवू आणि कृष्णाची मूर्ती सरळ करून घेत आहे घेतलेली आहे. नंतर आणखी एक एक दोन दोन कुंड्या ठेवून आपले गार्डन 3 आता तयार होत आहे. हे पहा, गार्डन 3 तयार झालेले आहे. गार्डन 3 तयार केलेले आहे. हे सारख्याच कुंड्या आहेत जवळपास. हे पहा, हे असे गार्डन तयार झालेले आहे. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.